चंद्रपूर शहरात मंगळवारी सायंकाळी 5 वाजतापासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. आज बुधवारी सकाळी तर अक्षरशः पावसाने झोडपून काढले. संततधार पावसाने शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नालीचे पाणी काही नागरिकांच्या घरात शिरले. शहरातील काही रस्ते जलमय झाले होते. गेल्या 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून हजारो हेक्टर क्षेत्रातील पीक पाण्याखाली गेले आहे. जिल्ह्यात आज बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. अनेक नदी नाल्यांना पूर आला असून तलाव व धरणे तुडुंब भरली आहेत. दरम्यान सलग 5व्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण झाली. नदी व नाल्यांच्या काठावरील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वैनगंगा, उमा, वर्धा, पैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांचे बॅकवॉटर नाल्यात आल्याने 25 पेक्षा अधिक गावांना पुराचा वेढा आहे.